यस जी सर, थैंक यू। एकतीस एकतीस टाइगर आणि त्यांच्या विरोधात शुभ्रा पेके 11। पहिलाच बॉल, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। टाइमिंग लागलेला आहे, राजा भोईर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्या समवेत प्रफुल वैखरे, राजेश आणि प्रफुल ही जोडी मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रफुल वैखरे वाकस गावाचा सुपुत्र, डॉट बॉल या ठिकाणी सांगत होते। चार धावसंख्या धावपळ करती मात्र आता येऊन पोहोचली। त्यानंतर एक मॅच असेल आजच्या दिवसातील लीग स्टेजची, NPPL 2023 आपण पाहत आहे सर्वच जण। नेरल परिसर प्रीमियर लीग, सर्वांचं या ठिकाणी सरसे स्वागत। खूप चांगला बॉल फ्लिक केले बॉलला, चेंडू गोली क्षेत्ररक्षक धावतोय, अडवण्याचा प्रयत्न होईल पण बॉल थांबणार नाहीये। बॉल सरळ गोळीच्या वेगाने जातोय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय। चार धावसंख्येसाठी एक चौकार। आठ धावसंख्या धावपळ करती मात्र आता येऊन पोहोचल्यात। चला स्पीड अप घ्या विनंती असणारे पंचांना, कारण की पहा चार बाजून 30 मिनिटं या ठिकाणी झालेत, यानंतर अजून एक सामना आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे। विनंती आपल्याला की आपण थोडा स्पीड अप घ्या मैदानावरती। राजेश अनस्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतोय। राजेश करण समीकरण आता मैदानावरती चालू आहे, समीकरण कुणाच्या बाजूने अगदी ताकदी निशाण ठरते हे पाहणं देखील महत्वाचं आहे। हा देखील बॉल खूप चांगला, अगदी खेळाडू अगदी आपण पाहिलं की फ्लो मधून बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेरून दाबत आला खेळाडू चेंडू अडवण्यासाठी। बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार। पंचांकडे अपील मागितली जाते या ठिकाणी, डॉट बॉल आणि धावपळ स्थिरावलं जाईल या ठिकाणी। आता एक एक धावसंख्या महत्वाची असणार आहे खेळाडूंसाठी, कारण की लीग स्टेजच्या मॅच मध्ये एक एक धाव रन रेट साठी आणि त्याचबरोबर सिरीज बॅट्समन बेस्ट बॉलर यांसाठी एक एक धाव एक एक विकेट
ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडू एक दाव्यासाठी या ठिकाणी झगडतोय, लढतोय, धडपडतोय. डान्सिंग द्या जाऊन खूप चांगला बॉल, बॉलला टपलवलाय चेंडूखाली क्षेत्ररक्षक. जज करण्याचा प्रयत्न, एक जाब या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत एक आकड्यानाबद्दल धावपळक मात्र जाऊन पोहोचेल, ते तब्बल 13 आकड्यावरती 13 धावसंख्या धावपळकावरती लागली जाते. आपण पहा संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम ही स्पर्धा कबर करते 3 कॅमेऱ्यांचं. कुणाला आपण पाहाल या ठिकाणी आज गुणलेखकाच्या भूमिकेत, आणि त्याचबरोबर टेक्निशियन आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याचबरोबर गौरव सावंत यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील आभार. त्याचबरोबर नितेश तरे आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, उत्कृष्ट गुणलेखक. त्याचबरोबर NPPLचा आयोजक, मुख्य आयोजक आहेत, त्यांचं देखील आभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर संदीपजी गायकवाड डान्सिंग अंपायर, चौदा धावसंख्या धावपळ करती लागले जात आहेत. आता पहा पंचांकडे लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते या ठिकाणी. यानंतर अजूनही एक मॅच खेळवायचे या ठिकाणी. चला विनंती, आपण स्पीडअप घ्या. पंच अगदी बऱ्याचशा संत गतीने सामना चालू आहे मैदानावरती. तर आपल्याला विनंती आहे की आपण थोडा स्पीडअप घ्या. एकदा बॅट ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न, एकदा बॅट ठिकाणी कंप्लीट केली जाते. खेळाडू आपल्यास कलकलीची विनंती आहे की आपण वेळेचं भान ठेवायचंय. जर वेळेचं भान आता याच्या नाही तर मात्र या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपल्या पुढच्या सामन्यांची षटके सुद्धा कमतरतेत येतील आणि त्याच्यात कुठेतरी आपल्याला फायनलाइज सुद्धा केलं जाईल, याची आपण प्रत्येकाने नोंद घ्या. बाय या ठिकाणी काटेकोरपणे आपल्याला निर्णय आहे आणि नियम पाळावे लागतील. खूप चांगला बॉल त्याला पाठवलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब उतुंग षटकार. धावपळक मात्र या 6 आकड्यांनी जाऊन पोहोचेल, तब्बल 10 जाऊन पोहोचल्यात 21 आकड्यावरती. 21 धावसंख्या धावपळकडे आता मात्र येऊन पोहोचली. 21 जावा धावपळकावरती लागले जात आहेत. पंचांकडे अगदी आपण बाल अपील मागितली जाते. जित खेळाडू या गोलंदाजाने खूप प्रभावी गोलंदाजी मैदानावरती अगदी सकाळच्या सामन्यांपासून आपल्याला जितकडून पाहायला मिळाली. खूप प्रभावी गोलंदाजी चालू या खेळाडूची. धावपळ जाऊन पोहोचले 21 आकड्यावरती, 21 धावसंख्या धावपळकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक दुसरं मैदानावरती चालू आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगला बॉल आहे, अगदी पायाच्या दिशेने बॉल फेका होता. कदाचित हा चेंडू जर चेंडू आणि फळीचा संपर्क आला नसता तर लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद देखील झाला असता. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणात पहा जसं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि ज्यावेळेस स्ट्राईक रोटेट होता राहील दोन्ही खेळाडू मात्र चेंज होत राहतील, त्यावेळेस संपूर्ण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे.
22 धाव संख्या धावपळकरती लागले जात आहेत। उंचगुरा चेंडू अगदी मगाशी राजेश वाचला खरं तर जेलमधून, पण आता वाचत नाही, आता पकडला जातोय राजेशला। खेळाडू होईल बाद। आग श्वासात तर रोखनी वाद डोळ्यात तर रोखली आग अग एकटाच हा हिंदवी स्वराज्याचा शिवछत्रपती डाण्या वाग, हा एकटाच स्वराज्याचा शिवछत्रपती हिंदवी वाग। बा ज्या छत्रपतींच्या ज्या क्वाईट्स आहेत मराठी मधल्या, इतक्या प्रेरणादायी आहेत ना की अगदी आपल्या अंगावरचे काटे आणि अंगावरती शहारे अन्नारे काटे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी भक्तिमय आणि तितक्याच ताकदीचं वातावरण करणारी ही गीतं आपल्याला पाहायला मिळतात। व्हाईट बॉल धावसंख्येत एक याकड्यानं बदल केला जाईल, 23 धावसंख्या धावपळकरती मात्र लागले जात आहेत। पंच देखील आपण पाहत आहेत, अगदी आजचा दुसरा दिवस त्यांच्याकडून देखील खूप चांगले निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहेत। यष्टीरक्षक चेंडूखाली झेलला जज केलंय आणि खेळाडू होईल बाद। विजय षटक क्रमांक 3 जे जीतचं मैदानावरती चालू आहे, त्यामधील एक अतिरिक्त चेंडू देखील फेकला आहे। त्यानंतर धावफळकाचा विचार केला तर धावफळक मात्र जाऊन पोहोचले ते 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 आकड्याप्रती 23 धावसंख्या। कार्पेट लेबलचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एक धाव तितपत कम्प्लीट केली जाईल, धावसंख्या देखील आकड्याने बदल, 24 धावसंख्या धावफळकरती लागली जातील। 4 गडी देखील या ठिकाणी बाद झालेत, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावसंख्येचा खेळ आतापर्यंत ज्या 6 खेळाडूंनी मिळून मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये केलाय आणि धावसंख्या 24 आकड्यावरती नेऊन ठेवल्यात आणि विकेटचा जर विचार केला तर खेळाडू 4 बाद झाले। या 24 चेंडू जमवता आणि त्यानंतर 2 खेळाडू मैदानावरती फ्रेशर आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्गवर जीत ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं आणि आता तोच संघासाठी तृतीय आणि स्वतःसाठी द्वितीय षटक घेऊन मैदानावरती आपल्याला बॉल मिळतोय। हलक्या वळीने या बॉलला फेकलं जातोय, चेंडू कली क्षेत्ररक्षक जज केलंय, जेलला पाहिलं या झेंडला निरेखलं आणि त्यानंतर जेल पकडली गेली आणि खेळाडूला बाद करण्यामध्ये यश लाभलं। दामदच्या मैदानावरती आणखीन एक रजनी चिरण धुमाळी रंगणारे अमदा ट्रॉफी 2023 चे सर्वसेवा आयोजित शोएबभाई डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी शोएबभाई डोंगरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय। शोएबभाई यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय। आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी पाहतोय। चला याच दरम्यान या ठिकाणी आता चौथ्या षटकाला सुरुवात होईल आणि या षटकासाठी मिनिट बाकी असतील। पटका खूप चांगला सजवलाय, 3-3 क्षेत्ररक्षक या एक चेंडू मागे धावतायत, तितपत धाबा कंप्लीट करतील 2 धावसंख्येत 2 आकड्यानं करतील बदल। धावपळकमध्ये जाऊन पोहोचले ते तब्बल 26 आकड्यावरती।
सव्वीस धावसंख्या धावपळकरती लागले जात आहेत. पण बाहेर मैदानाच्या दिशेने बाहेरच्या दिशेने जे स्टँड लावले ते स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये यांचं नाव देखील आहे, हुतात्मा वीरभाई कुतवाल. त्याचबरोबर हुतात्मा हिराजकुमारजी पाटील हे स्टँड उभारण्यात आलेत खऱ्या अर्थानं. आणि दांडीगोल केली जाते खेळाडूला या ठिकाणी बाद. एक धावाली आहे, धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल, धावबळक मात्र जाऊन पोहोचेल अठ्ठावीस आकड्यावरती. अठ्ठावीस सत्तावीस धावसंख्या धावपळकरती मात्र आता येऊन पोहोचले. सहा आकड्यांच्या मोबदल्यामध्ये सहा गडी या ठिकाणी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. आता संघर्ष करावा लागणार आहे या खेळाडूंना मैदानावरती, कारण की अगदी मागील पण मॅच जी पाहिली होती त्या मॅचमध्ये प्रशांत तांबोळेने ज्या धावसंख्या जमवल्या होत्या ना आणि जो स्कोर उभा केला प्रशांत तांबोळेने, खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला खेळाडू आला आणि पहिला बॉल षटकार आणि त्यानंतर ज्याने षटकारांची सुरुवात केली अवघ्या फक्त दोन एकेरी आणि बाकी चार षटकार मैदानावरती. तब्बल 26 धावसंख्येचं योगदान पाच चेंडूंमध्ये दिलं होतं या खेळाडूनं. खूप कमी चेंडूंमध्ये जलद धावसंख्या आपण खेळाडूकडून पाहायला मिळाला आपल्याला. आता धावपळकरचा विचार केला तर 28 धावसंख्या धावपळकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू या ठिकाणी अगदी आपण पाहत आहेत चुकीवर चुकी मैदानावरती खरं तर होते. धावा कम्प्लीट होत आहेत त्या तब्बल दोन धावसंख्या कम्प्लीट. चला आयोजक आपल्याला विनंती मैदानावरती काय घडतंय विनंती आहे विनंती क्रॅम्प आलाय खेळाडूला. आयोजक आपल्याला विनंती आपण तिथपर्यंत पोहोचायचं. संदीपजी गायकवाड त्याचबरोबर चला जर खेळाडू जर थोडा क्रिटिकल कंडिशनमध्ये असेल खेळण्यासाठी त्याला त्रास होत असेल तर विनंती असेल त्या खेळाडूला आपण बाहेर बसून आपल्या ट्वेल्थ मॅन मैदानावरती दाखल करू शकतो. चला ट्वेल्थ मॅन आला या ठिकाणी. ट्वेल्थ मॅन चला ट्वेल्थ मन मैदानावरती आता दाखल झालाय. धावपळकरती दहा आल्या त्या तब्बल तीस. चला स्पीड अप घ्या आपल्याला विनंती. यानंतर अजून एक मॅच खेळायची. पाच चार षटक अगदी जे दिलेला टायमिंग होतं त्या टायमिंगमध्ये चार षटक या ठिकाणी संपुष्टात आलीत. षटक या ठिकाणी मात्र शिल्लक असणार आहे आणि धावपळकरती धावा आल्या त्या तब्बल तीस.
ती जावा धावपळ करती मात्र लागले जात आहेत। अभित भाई खोत आणि शोएब भाई डोंगरे आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। अभित भाई खोत आणि शोएब भाई डोंगरे या आपण मंचावरती, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। पहिल्याच बॉल डॉट फेकलाय गोलंदाजी मार्गवर, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे किरण गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। पहिला डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पा या ठिकाणी आता लीग स्टार्टची मॅच आहे, त्यामुळे अगदी कदाचित नॉकआउट राऊंड देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पॉईंट टेबलला देखील काही संघ सर होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकदा भीती धाव संख्येत इक्याकड्यानं बदल केला जाईल, धावपळ मध्ये जाऊन भोसे देतो बल। 31 आकड्यावरती 31 धाव संख्या धावपळकडे आता लागली जाते। या ठिकाणून आता जास्तीत जास्त धाव संख्या कशा येतील हा प्रयत्न खरं तर मैदानावरती करावा लागणार आहे। आता चला नेक्स्ट बॅट्समन विनंती असणार आहे आपल्याला मैदानावरती दाखल बा, तोपर्यंत दिवस संधी डीजेला। थँक्यू। न्यू बॅट्समन दाखल झाला आता मैदानावरती फिरून खेळण्याचा प्रयत्न। खेळाडू बाद पंच नक्की कोणता खेळाडू बाद आहे, स्ट्राईक एंड की नॉन स्ट्राईक एंड वरचा? नॉन स्ट्राईक एंड, स्ट्राईक एंड। आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत। पण सर आपल्यापर्यंत विचारलं होतं की खेळाडू नक्की कोणता होतो, स्ट्राईक एंड की नॉन स्ट्राईक एंडचा? त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू त्या ठिकाणी पोहोचला होता, रोटेट झाली होती, तर नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू बाद असेल, आउट झालाय। खूप चांगला बॉल, एक धाव कंप्लीट, दुसरा धाव संख्येचा प्रयत्न। दोन धावा या ठिकाणी अगदी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत, धाव संख्या दोन्ही आकड्यानं बदल केला जाईल। 34 धाव संख्या धावपळकडे लागली जाते। आता एक चेंडू हे सत्र संपण्यासाठी शिल्लक असणार आहे। NPPL 2023 नेरल परिसर प्रीमियर लीग 2023 आपण पाहत या ठिकाणी, आणि सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातील ही पहा घुटना टेक तमाशा देख हा फटका आपल्याला पाहायला मिळाला। चेंडू शेवटपर्यंत अगदी आपण पाहतोय खेळाडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, चौकार येतोय, या चौकारीच्या सगळ्यांनी धावपळक मात्र जाऊन पोहोचले ते डब्बल। 38 धावसंख्येवरती 39 धावसंख्येची गरज आहे, तीच चेंडू आणि आता 39 धावसंख्येची गरज हवं होत आहेत का पाहणं देखील आता खूप महत्वाचं असणार आहे। आपण बाल नेरियल परिसर प्रीमियर लीग 2023 खूप चांगलं आयोजन गुरुदादा मसने त्याचबरोबर मारुती दादा टोकरे, संदीपजी गायकवाड, साई मसने, ऋषी शिनारे, मंदार राणा राणे आणि संपूर्ण सहकारी त्यांचे, या सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेचं की जे ग्रामीण खेळाडूंना अगदी अव्वल दर्जाचा एक दर्जा द्यावा, आणि चुनिंदा खेळाडू जे घेतलेत त्या खेळाडूंना अगदी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी अगदी आपण पाहिलं की हा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला या संपूर्ण आयोजकांकडून, त्या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार। आणि आजच्या दिवशी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटी आणि संदीपजी गायकवाड यांच्या हृदयाच्या अंतकरणापासून आभार। आम्ही रजा घेतो या स्पर्धेमधून, आपण कुठे जाऊ नका, ज्या ठिकाणी आपण पाहाल तीच चेंडू आणि आता विजयासाठी 39 धावसंख्येची गरज असणार। डिझेल अधिवत संधी आणि दुसऱ्या सत्रामध्ये
11 वर्स 11 या दोन टीम मध्ये। चला कॅप्टन या, चला प्लीज कॅप्टन या, या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दामोदच्या क्रीडांगणावरती आमदार चषक आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे आयोजक शोएबभाई डोंगरे आणि त्याचबरोबर अभितभाई खोत उपस्थित आहेत। अभितभाई खोत यांच्या शुभाशय आपण करूयात। या पुढील मॅचचा टॉस अंतिम मॅच आहे आणि ओ मॅच 4 ओव्हरची केली जाईल। दोन्ही टीमचे कॅप्टन ही नोंद घ्या। चला जाऊया मॅच कडे। या वेळी मात्र आपण पाहतोय हॅलो चेक 4 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्या आणि दोन्ही कॅप्टनला रिक्वेस्ट आहे त्या आधारेच आपण डिसिजन घ्या। कोण कॉल करतोय? दक्ष 11 हेड कॉल केला, पडतो हेड बॅटिंगचा निर्णय घेतला। 4 ओव्हरची मॅच नोंद घ्या आणि लगेचच ही मॅच संपली कम्प्लीट झाल्याच्या नंतर वसीम 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरण। धन्यवाद। प्लीज प्लीज गेम चालू करा। चला टार्गेट आहे यावेळी आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्यात 39 धावसंख्येचं टार्गेट। पहिला बॉल यावेळी जरूर आलाय। गोलंदाजी मार्क कुर्ती 3 करतल्पे। यावेळी जर विचार करायला गेलं तर 31 टायगर्स आणि त्याच समेत आपण पाहतोय शुभ्रा पिकी 11। थर्ड अंपायरचा अपील यावेळी जरूर करण्यात आलाय। चला चला फिल्डिंग लावा प्लीज। हे प्रेशर क्रिएट करण्याचं काम असतं खरं म्हणायला गेलं तर त्याच्यामुळे। सर थर्ड अंपायर नाही आहे याच्यासाठी। खरं आहे जर प्रत्येक खेळाडूने विचार करायला गेला तर रोज सामने आपण खेळतो। एक मिनिट यावेळी बॉल आलाय डॉट। खरं म्हणायला गेलं ना तर क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टींची शहानिशा करणं फार गरजेचं असतंय। तुम्ही डेली क्रिकेट खेळता त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव जरूर आहे, परंतु त्याच्यानंतर काही गोष्टी नियमात बसणं फार अपेक्षित असतं। असो जाऊया मॅचकडे। शॉर्ट पिच बॉल आणि यावेळी मात्र इथे धोका निर्माण झाला होता गणेशसाठी। थोडासा फिल्डरच्या पासून चेंडू लांबवरती आला, प्रयत्न चांगला केला गेला होता, परंतु यावेळी एक धाव कंप्लीट झाली आहे।
नेक्स्ट बॉल चांगला फटका या वेळी जरूर आलाय कवरच्या डोक्यावरून बॉल सीमारेखा पार येतोय हा मात्र दर्जेदार चौकार डीजे पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल येईल डॉट डॉटच्या मदतीने या दरम्यान नितीन दादा धनजे यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती नितीन दादा धनजे या पण व्यासपीठावरती या संदीप सर जरा माईक फॅनच्या पासून जरा दूर करा यावेळी मात्र चौकार आला चौकारच्या नंतर डॉट बॉल हा चांगला फटका फ्लिप केला बॉलला दिशा दिली आहे बॉल जाईल सीमारेखा पार येईल मनोजच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिजनचा आणखी एक दर्जेदार चौकार पहिल्या षटकाचा खेळ आलाय समाप्ती पथावरती 9 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात 39 धावा संख्येचं टार्गेट सध्या मैदानात आहे अजूनही जर विचार करायला गेलं तर 4 षटके बाकी आहेत आणि विजयासाठी करायच्या 30 धावा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर देशमुख उंचीवरती बॉल जरूर आहे परंतु इथे मात्र वन मोर विकेट इथे झटका क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय कारण यावेळी जर पाहायला गेलं तर आता मात्र परतावं लागेल फलंदाजाला म्हणायला गेलं तर गोंधळ जरूर चालू आहे परंतु हा क्रिकेटचा गोंधळ सध्या या मैदानावरती नेरल परिसर प्रीमियर लीग आपण मित्रांनो अनुभवतो आहे आजच्या दिवसातली सेकंड लास्ट मॅच जरूर आपल्या भेटीला आली आहे कारण एकीकडे आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ आणि त्याच्या समवेत बॉलिंग करणारा संघ अर्थातच शुभ्रा पीके 11 विपक्ष 31 टायगर यांच्यातील लढत आहे आणि या लढतीचा जर विचार करायला गेला तर प्रत्येकाच्या विजयाची नांदी लावणारा हा सामना आहे खरं म्हणायला गेलं तर या ग्रुपमध्ये फार मोठी हलचल चालू झाली आहे चांगला फटका इथे किशोरच्या बॅटमधून येतोय आउटफील्ड फास्ट होते बॉल थांबत नाही बॉल जाईल स्वीपर रिजनमधून 4 धाव्यांसाठी येतोय तो मात्र हा चौका इथे चौकार जरूर आलाय शॉर्ट पिच बॉल यावेळी मात्र अकलेचा बुद्धीचा वापर करून बॅटिंग लाईन डीप एक्स्ट्रा रिजन बॉल जाईल सीमारेखा पार येतोय किशोरच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार
इथे चौकार आलाय ऑन हॅट्रिक बॉल चौकारच्या चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सध्या बॅटर किशोर मोरगे। हा चांगला फटका परंतु इथे क्षेत्र रक्षक तैनात चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि त्याच्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 आकड्यावरती। अजून या षटकाचा विचार करायला केलं तर दोन बॉल शिल्लक आहेत। हा चांगला फटका मनोज कुमारेच्या बॅटमधून येतोय फर्स्ट स्लिप मधून थर्डमॅन रिजनचा चौकार। आगमन झालंय विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचंय। चांगला फटका यावेळी मनोजच्या बॅट मधून जरूर आला आहे। यावेळी मात्र बॉल जाईल स्वीपर रेजन मधून चार धावांसाठी आणखी एक दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते अद्याप 26 आकड्यावरती। दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय 13 सरासरीने अद्याप धावा जरूर कुठल्या गेल्यात गरज असेल ती 39 धावसंख्येची म्हणजे अजूनही विजयासाठी बॉल शिल्लक आहेत ते मात्र 18 आणि करायचे आहेत धावा 13। ज्याने आजच्या दिवसामध्ये आपल्या आवाजाच्या जोरावरती ज्याने आपल्या आजच्या दिवसामध्ये ओळख निर्माण करून दिली नेरल परिसर प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ज्यांचा आवाज ऐकला मनीषजी मुंडे यांचा सन्मान आपण करूया त्या मुख्य व्यासपीठावरती। आम्ही विनंती करतोय नितीन दादा झांजांना की आपल्या शुभ असे आमचे साथी समालोचक मनीष मुंडे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा। आज बऱ्याचशे माहिती त्यानं नक्की पोचवली शिवदिन विशेषांची माहिती त्यांना पोचवली त्यानंतर शिवव्याख्यात आहेत पेशानं तर नक्कीच आपण पाहिलं तरी माहिती पोचवणं त्यांच्यासाठी देखील अनिवार्य हे प्रथम अगदी आपण पाहिलं तर फर्स्ट प्रायोरिटी आहे त्यांची आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय। मनीषजी मुंडे आपण या दुसऱ्या दिवसामध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेला सहकार्य केलं सहभागी झालं त्याबद्दल नेरल परिसर प्रीमियर लीग या तिसऱ्या पर्वाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार। राजेंद्र भोईर गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र मोठा फटका आलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु यावेळी बॅटरला परतावं लागेल वन मोर विकेट डाऊन झटका क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय किशोर मोरगेला परतावं लागेल कम ऑन डीज आपण या मुख्य व्यासपीठावरती घेऊया। देणाऱ्या कालावधीमध्ये दामाच्या क्रीडांगणावरती भव्य रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल त्या आयोजनामधील मुख्य प्रणित मुख्य आयोजक आपले या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा शाही सन्मान आपण करूया त्या मुख्य व्यासपीठावरती। आम्ही विनंती करतोय सन्माननीय अक्षयजी म्हात्रे आमचे कमिटी मेंबर यांना की आपलं शुभ असे आपण शोएब भाई डोंगरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा। हा चांगला फटका यावेळी जरूर आला एक धाव कंप्लीट होईल आता मात्र संत गतीने क्रिकेट पाहायला मिळेल कारण यावेळी एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 27 आकड्यावरती। अजूनही विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे। शोभबाई डोंगरे यांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती त्याचबरोबर अभित बायको होते देखील उपस्थित आहेत एक टॅलेंटेड क्रिकेटर आणि त्याचबरोबर आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतील आमदार चषकामध्ये पुनश्चा अक्षयजी मात्र्यांना विनंती शुभ असे आपण हा पुढील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती एक मोठी भली मोठी स्पर्धा दामच्या क्रीडांगणावरती रजनी स्पर्धा आमच्यावरती देखील या दोन आयोजकांनी एक मोठी जबाबदारी टाकली मोठमोठ्या कॉमेंटेटर्सला त्या स्पर्धेमध्ये आणण्याची संदीपजी गायकवाड सर त्या स्पर्धेमध्ये मुख्य लिडिंग रोल करतील यात मात्र शंका नाही कारण त्यांच्या सहभाग नसले तर दामची स्पर्धाच खऱ्या अर्थानं अपुरी आहे आणि त्यानंतर मोठमोठ्या कॉमेंटेटर्सला आणण्याची जबाबदारी आमच्यावरती टाकली ती आम्ही पूर्णपणे नक्की जबाबदारशील मोठमोठे कॉमेंटेटर स्पर्धेमध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये जी काय फिक्स डेट आहे ती तुमच्यापर्यंत या रजनी स्पर्धेची नक्की पोहोचेल तत्पूर्वी बोलूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये धन्यवाद।
इथे डॉट आलाय, डॉटच्या मदतीने आपण जर पाहायला गेलं तर धावसंख्या मात्र 27 या आकड्यावरती विराजमान झालेली आहे। हा चांगला स्ट्रोक मनोज कुमारेच्या बॅट मधून येतोय, डीप मिड विकेटच्या डोक्यावर सनसनी केस निर्माण करणारा संघर्षमय षटकार। कम ऑन डीजे। थैंक यू। षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती। आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय, परंतु इथे आलाय षटकार आणि मॅच झालीये फिनिश। इथे विजयी फटका पाहायला मिळालाय, 39 धावसंख्येचं टार्गेट पर्यंत जरूर पोहोचले, शेवटच्या बॉलने मात्र आला षटकार। यस नक्कीच, या ठिकाणी आमचा टर्न संपलाय, आम्ही घेतो रजा, नक्कीच तुम्ही पाहत रहा NPBL नेरल परिसर प्रीमियर लीग। त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती अफजल भाई उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करूयात। या व्यासपीठावरती आम्ही विनंती करतोय प्रशांतदा झांजे यांना की आपल्या शुभास आपण अफजल भाई यांचा शाही सन्मान या व्यासपीठावरती करावा। कर्जत प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजक प्रशांत झांजे यांना विनंती, आपल्या शुभ असे आपण अफजल भाई यांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा। शुभ्र 11 टीम न मॅच इथून जिंकली, शुभ्र PK 11 टीम न मॅच इथून जिंकली आणि गुड्डू शेठ यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य, कारण त्यांचा घरचा संघ आज इथं क्वालिफाय झाला असंच आपण म्हणूयात।